राम राम शेतकरी मित्रांनो, सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज दिनांक 10 एप्रिल 2023 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात अपडेट झालेले आहे. काही महाराष्ट्रातील बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव पुढील प्रमाणे. त्यापूर्वी जर चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. तर पहिली बाजार समिती आहे अकोट जिल्हा अकोला. जास्तीत जास्त बाजारभाव मिळतोय 8,300 रुपये, कमीत कमी दर आहे 7,500 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7,810 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा. जास्तीत जास्त बाजारभाव आहे 8,210 रुपये, कमीत कमी दर मिळतोय 7,800 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 8,000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर. जास्तीत जास्त बाजारभाव आहे 7,800 रुपये, कमीत कमी दर मिळतोय 6,900 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7,310 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती आहे दर्यापूर जिल्हा अमरावती. जास्तीत जास्त बाजारभाव आहे 8,000 रुपये, कमीत कमी दर मिळतोय 7,000 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7,400 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे भद्रावती. जास्तीत जास्त बाजारभाव आहे 7,500 रुपये, कमीत कमी दर आहे 6,580 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7,000 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा. जास्तीत जास्त बाजारभाव आहे 7,810 रुपये, कमीत कमी दर मिळतोय 7,000 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7,200 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव. असेच शेतमालाचे भाव जाणण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या तालुक्यात तुमच्या जिल्ह्यात कापसाला किती बाजारभाव मिळतोय ते कमेंटमध्ये अवश्य कळवा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.